हॅलो स्टुडंट्स इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टडी द नाईन्थ चॅप्टर दॅट इज मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स इन दिस चॅप्टर मेनी पार्ट बिकम डिलीटेड या चॅप्टरमधला बरासा पार्ट पहा डिलीट केलेला आहे जो पार्ट आपल्याला शिकायचा आहे तेवढाच आपण याच्यामध्ये पाहणार आहे तर याच्यातला खूप छोटासा पार्ट म्हणजे बा इन्फ्लोरसन्स याच्या अगोदर आता आपण हे इन्फ्लोरसन्स डायरेक्ट इन्फ्लोरसन्स म्हणजे काय हे पाहण्याच्या अगोदर आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट या चॅप्टरचं नाव आहे पहा या चॅप्टरच्या अंडर आपण हा पॉईंट शिकणार आहोत मार्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स आता मॉर्फॉलॉजी म्हणजे काय त्याच्यामध्ये दोन शब्द येतात एक तर इंटरनल मार्फॉलॉजी आणि दुसरं असतं एक्स्टर्नल मॉर्फॉलॉजी तर इंटरनल मार्फॉलॉजी म्हणजे काय असतं तर अॅनॉटॉनमी ऑफ द प्लांट की जे आपण आठव्या चॅप्टरमध्ये पाहणार होतो आणि तो चॅप्टर डिलीट केला आहे आणि एक्स्टर्नल मॉर्फॉलॉजी म्हणजे काय ते बाहेरून प्लांटचे आपल्याला पार्ट्स कुठले कुठले माहिती आहेत बाबा तर आपल्याला प्लांटचे पार्ट्स माहिती आहेत कुठले कुठले असतात रूट स्टेम लिव्ह आता रूट हे कसलं पार्ट आहे अंडरग्राऊंड आहे आणि वरचे पार्ट म्हणजे जमिनीच्या वरती कुठले पार्ट असतात की ज्याला आपण अप्पर पार्ट ऑफ द प्लांट्स म्हणूया कुठल्या कुठल्या पार्ट्स असतात एखादं प्लांट म्हटलं तर त्याचं शूट सिस्टीम असते म्हणजेच काय असतं स्टेम असतं स्टेमवरती काय असतात ब्रांचेस असतात फांद्या असतात फांद्यांवरती परत काय असणार आहेत लिव्ज असणार आहेत त्याच्यानंतर फ्लावर्स त्याच्यानंतर नंतर फ्लावरच्या पाठीमागं परत काय येतं मग फ्रुट्स येतात तर हे काय झाले आपल्याला माहिती आहे प्लांटचे पार्ट्स आहेत हे सगळं पाठीमागं शिकायचं होतं आपल्याला म्हणजे या चॅप्टरमध्ये आहे की जे पार्ट डिलीट केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला स्टेमचे पार्ट्स कुठले कुठले आहेत त्याच्यानंतर लिव्ह कुठला म्हणजे लिव्ह चे पार्ट्स कुठले कुठले आहेत त्याचे प्रकार किती आहेत खूप काही या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं होतं परंतु हा चॅप्टर डिलीट केलेला आहे बराचसा भाग याच्यातला डिलीट केला आहे याच्यातले आपण इन्फ्लोरसन्स म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे आता इन्फ्लोरसन्स म्हणजे काय पहा याच्यातला आपण ब्लॉसम किंवा पुष्पसंभार हा एक मराठी शब्द पाहिला मी तर इन्फ्लोरसन्स म्हणजे पुष्पसंभार किंवा ब्लॉसम असा एक शब्द दिलेला आहे आता इन्फ्लोरसन्स म्हणजे आपल्या डोळ्यासमोर लगेच येते पहा की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप फुलं त्या फांदीवरती आलेली आहेत हे असं इन्फ्लोरसन्स पहा हे गोल्डन शावर आहे आपण त्याला काय म्हणतो बहावा म्हणतो आपण गोल्डन शावर आता उन्हाळ्यामध्ये ह्याला खूप फुलं आलेली असतात जणू काही जमिनीवरती असं पिवळ्या फुलांचा असा सडा पडलेला असतो त्याला गोल्डन शावर असं म्हणतात हे त्याचं फुलं आणलेलं आहे तरी आपण याला एक इन्फ्लोरसन्स असं म्हणूया ह्याला आपण हे जे काय दाखवलं आहे आपण तर याला इन्फ्लोरसन्स म्हणूया आणि इन्फ्लोरसनचा हा पार्ट वेगळा आहे फक्त सांगते तुम्हाला इन्फ्लोरसन्स म्हणजे काय असं तर एक ब्लॉसम ऑफ फ्लावर्स म्हणजे असं फुलांचा जणू काही गुच्छ तर ठीक आहे आता ह्याची इन्फ्लोरसनची डेफिनेशन त्याचे प्रकार वगैरे आपल्याला शिकायचे आहेत ठीक आहे तर काय दिलं आहे पहा इन्फ्लोरसन्स म्हणजे काय द स्पेशलाइजड ॲक्सिस ऑर अ ब्रँच ओव्हर विच फ्लावर्स आर प्रोड्युस्ड ऑर बॉर्न इन डेफिनाईट मॅनर इज नोन ॲज इन्फ्लोरसन्स इन्फ्लोरसन्स म्हणजे काय असतात तर मी तुम्हाला सांगितलं की आपण असं फुलांचा गुच्छ म्हणूया किंवा ज्याला आपण ब्लॉसम किंवा पुष्पसंभार म्हणजे फुलांची मांडणी थोडक्यात साध्या आणि सोप्या भाषेमध्ये फुलांची मांडणी एक विशिष्ट पद्धतीने केलेली दिसते आपल्याला ओव्हर द ब्रँच एक स्पेशल ॲक्सिस असतो किंवा ब्रँच असते की ज्याच्यावरती मा फुलांची मांडणी अगदी ठराविक पद्धतीने केलेली असते डेफिनाईट मॅनर म्हणजे ठराविक पद्धतीने केलेली असते त्याला काय म्हणायचं इन्फ्लोरसन्स इन्फ्लोरसन्सची डेफिनेशन लक्षात आली फुलांची मांडणी एक पद्धतशीरपणे केलेली असते त्याला म्हणायचं इन्फ्लोरसन्स आता त्याचे पार्ट्स पाहूया आपण इन्फ्लोरसनचे दोन पार्ट्स असतात कुठले असतात पहा पिडनकल आणि फ्लावर्स पेडनकल अँड फ्लावर्स आता ह्याच्यामध्ये पेडनकल म्हणजे काय असतं तर फ्लावर्स जर तुम्हाला माहिती फ्लावर्स आता जर उदाहरण आपण घेतलं तर आपण एक इन्फ्लोरसन्स आहे असं कन्सिडर केलं हा एक रेसिमोचा इन्फ्लोरसन्स आहे हा एक इन्फ्लोरसन्स आहे मग ह्याचे आपल्याला दोन पार्ट शिकायचे आहेत कुठले असतात त्यांनी सांगितलं एक पेडनकल आणि दुसरा काय असतं फ्लावर्स आता हे तर तुमच्या लक्षात येतं हे काय आहेत फ्लावर्स आहेत हे काय आहेत फ्लावर्स आहेत आणि ह्या हे फ्लावर्स कशावरती आलेले आहेत पहा हे काय हे ज्याच्यावरती आलेले आहेत हे स्पेशल ॲक्सिस म्हणतो आपण हे ह्या जो काही ॲक्सिस दिसतोय स्पेशल ॲक्सिस हे असा त्याला काय म्हणायचं पेडनकल पेडनकल म्हणजे की ज्याच्यावरती फुलाची मांडणी एक ठराविक पद्धतीने झालेली असते त्याला म्हणायचं पेडनकल लक्षात आलं हा एक इन्फ्लोरसन्स आहे आणि त्या इन्फ्लोरसनचे दोन भाग असतात हा एक पेडनकल हा काय आहे पेडनकल आहे आणि त्याच्यावरती असणारे हे दुसरा पार्ट म्हणजे फ्लावर्स लक्षात आलं इन्फ्लोरसनचे दोन पार्ट एक पडंकल आणि दुसरे फ्लावर्स आता हा पिडंकल आपल्याला असा लांब दिसतोय आपल्याला याला याच्यावरती फ्लावर्स वगैरे दिसत आहेत परंतु काही प्लांटमध्ये इन्फ्लोरसन्समध्ये हा जो काही पडणकल आहे तो डिस्क लाईक असतो लाईक अ डिस्क म्हणजे सगळ्यात जास्त बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काय पहा सनफ्लावर तुम्हाला माहिती असेल एक्झाम्पल काय सनफ्लावर आता सनफ्लावर जर तुम्ही पाहिलं तर सनफ्लावर आता इथं पहा आपल्या पुस्तकावरची चित्र आहे सनफ्लावरचं हा पण एक इन्फ्लोरसन्सच आहे आला हे हा इन्फ्लोरसन्सच आहे परंतु ही काय त्याची ही पिवळ्या कलरची रे फ्लोरेट आणि डिस्क फ्लोरेट दोन प्रकारची फुलं असतात सनफ्लावरमध्ये मग याच्यामध्ये पेडनकल कुठं असा आहे लांब आहे का असा पेडनकल लांब नाही मग कसा आहे तर डिस्क लाईक आहे म्हणजे असा गोल आहे कसा आहे असा गोल आहे त्याला काय म्हणायचं रॅचीस असं म्हणतात म्हणजे थोडक्यात काय पिडनकल काय असा हा लांबच असेल असं नाही तर काही फ्लावरमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल सन फ्लावरमध्ये आ... पिडनकल जो आहे तो कसा असतो डिस्कलायक पण असतो आता ह्याला एक वेगळा शब्द आहे तो आपण बघणार आहे रिसेप्टॅकल सॉरी याला काय म्हणतात रिसेप्टॅकल असं म्हणतात तर हा इन्फ्लोरसन्स सनफ्लावरमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर पुढं काय दिलेलं आहे पहा देअर आर बेसिक थ्री टाईप्स ऑफ देर आर बेसिक टाईप्स ऑफ इन्फ्लोरसन्स इथं आपल्याला इन्फ्लोरसनचे बेसिक प्रकार शिकायचे आहेत बेसिक म्हणजे काय मूळ प्रकार आहेत याच्यामध्ये खूप प्रकार आहेत इन्फ्लोरसनचे की जे आपल्याला बी एस सी लेवलला शिकायचे असतात परंतु इथं सध्या अकरावीला काय आहे फक्त दोनच बेसिक टाईप आहेत ते कुठले आहेत ते आपण पाहूया ऑल द फ्लावर्स डू नॉट मॅच्युअर ॲट द सेम टाइम पुढे काय दिले आहे पहा हे दोन बेसिक प्रकार कुठले आहेत ते बघणारच आहे आपण त्याच्या अगोदर थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती बघूया ऑल द फ्लावर्स डू नॉट मॅच्युअर ॲट द सेम टाइम चान्सेस ऑफ पॉलिनेशन इनक्रीजेस अँड लार्ज नंबर ऑफ फ्लावर्स कॅन बी पॉलिनेटेड इन अ सिंगल व्हिजिट अल्सो मेक द प्लांट अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय ऑल द फ्लावर्स डू नॉट मॅच्युअर ॲट द सेम टाईम एकाच वेळेस आता आपण हेच जर इनफ्लोरसन्स घेतलं हेच जर इन्फ्लोरसन्स आपण घेतलं तर ह्याच्यामध्ये काय पहा काही फुलं उमललेली आहेत काही फुलं उमललेली नाहीत म्हणजेच काही सगळीच फुलं काही एकाच वेळेस उमलतात का नाही म्हणजेच काय चान्सेस ऑफ पॉलिनेशन इनक्रीजेस अँड अ लार्ज नंबर ऑफ फ्लावर्स कॅन बी पॉलिनेटेड इन अ सिंगल व्हिजिट म्हणजे काय होतं जे पॉलिनेशन आहे ते काय होणार आहे पॉलिनेशनचा चान्सेस काय होतो वाढतो आणि ज्यावेळेस इन्सेक्ट पॉलिनेशनसाठी त्या फ्लावर्सला विजिट करतात त्यावेळेस ते पॉलिनेशन होऊन जातं व्हिजिट मेक्स प्लांट अट्रॅक्टिव्ह पुढं काय दिलं आहे पा टाईप्स ऑफ इन्फ्लोरसन्स दिलेलं आहे आता टाइप्स ऑफ इन्फ्लोरसन्स मध्ये आपल्याला दोन प्रकार शिकायचे आहेत टाईप ऑफ इन्फ्लोरसन्स दोन प्रकार दिलेले आहेत एक आहे रेसिमोज इन्फ्लोरसन्स आणि दुसरं आहे सायमोज इन्फ्लोरसन्स आता रेसिमोज इन्फ्लोरसन्स आणि सायमोज इन्फ्लोरसन्स म्हणजे काय तर तुम्हाला उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर इथं एक उदाहरण आहे पहा रेसिमोज इन्फ्लोरसनच अगोदर पहा हे कशाचं आहे शंकासुराचं झाड आहे शंकासूर पाहिलं असेल तुम्ही किंवा मी हे तुम्हाला आत्ता झाड दाखवले किंवा याच्यातले इन्फ्लोरसन्स मी तुम्हाला दाखवलं आहे गोल्डन शावल आहे गोल्डन शावर आहे कॅशिया फिस्ट्युला हे रेसिमोज इन्फ्लोरसनच उदाहरण आहे किंवा सनफ्लावर सनफ्लावर पण रेसिमोज टाईपचं इन्फ्लोरसनचं उदाहरण आहे त्याच्यानंतर मस्टार्ड आता काय आहे रेसिमोज आणि सायमोज इन्फ्लोरसन्स तर याच्यामध्ये काय दिले प रेसिमोज इन्फ्लोरसन्स म्हणजे काय ग्रोथ ऑफ पेडनकल इज इंडेफिनाईट ऑर अनलिमिटेड ग्रोथ ऑफ पेडनकल इज इंडेफिनाईट इंडेफिनाईट ऑर अनलिमिटेड म्हणजे काय तर जर तुम्ही पाहिलं पहा पेडनकलची ग्रोथ जी आहे ती अनलिमिटेड आहे अनलिमिटेड म्हणजे काय आता हे पहा तुम्ही इथं जर तुम्ही पाहिलं तर हा पेडणकलचा एंड आहे हा काय पेडणकलचा एंड आहे आणि या पेडणकलच्या एंडला आपल्याला काय दिसतंय इंडिया फनायट ग्रोथ म्हणजे हा पेडणकल कुठंपर्यंत वाढेल पुढं 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 हे आपल्याला काही माहीत नाहीये पुढं पुढं कुठपर्यंत वाढेल हे काही माहीत नाहीये ह्या पेडणकलची ग्रोथ जी आहे ती अशी पुढं पुढं चाललेलीच आहे म्हणजे अनलिमिटेड आहे म्हणून तसं म्हटलंय त्यांनी ग्रोथ ऑफ पिडनकल इज अनलिमिटेड और इंडेफनाईट अपायकल बर्ड इज फ्री और कंटिन्युअस ग्रोथ अपायकल बर्ड इज फ्री और कंटिन्युअस ग्रोथ अपायकल बर्ड म्हणजे काय म्हणजे हा म्हणजे अपायकल बर्ड म्हणजे हे टोकाचं फुल अपायकल बर्ड इज फ्री कंटिन्युअस ग्रोथ म्हणजे या अपायकल बर्ड इथं एक अपायकल बर्ड असतो टोकाला आणि त्याची ग्रोथ कशी असते कंटिन्युअस असते सतत पुढं जाणारी आहे फ्लावर्स आर बॉर्न इन अॅक्रोपेटल सक्सेशन फ्लावर्स कॅन बॉर्न इन अॅक्रोपेटल सक्सेशन दॅट इज मॅच्युअर फ्लावर्स ॲट द बेस आता हे त्याचे आपल्याला डायग्रॅम समजण्यासाठी ते एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दिले पहा हे दिलेप आहे आपण साधी अशी डायग्रॅम काढली तरी चालते रेसिमोज इन्फ्लोरसन्सची हा पेडनकल आहे मध्ये हे जे दिसतंय तुम्हाला ऍक्सिस तो पेडणकला आहे हे फ्लावर्स आहेत आलं लक्षात हे फ्लावर्स आहेत हे मोठा गोल आहे म्हणजे हे मोठी फुलं आहेत म्हणजेच मॅच्युअर फ्लावर्स आहेत हे छोटी गोल म्हणजेच काय लहान फुलं आहेत म्हणजेच काय स्मॉल फ्लावर्स म्हणजे ह्याला आपण काय म्हणूया ओल्डर फ्लावर्स याला काय म्हणूया आपण यंगर फ्लावर्स असं म्हणूया तर ॲक्रोपेटल म्हणजे काय असतं पा मॅच्युअर फ्लावर्स और ओल्डर फ्लावर्स आर प्रेझेंट ॲट द बेस म्हणजे इथं दिसतंच आहे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने दिसतंय पा म्हणजे ह्या पेडनकलच्या बेसला पेडनकलच्या बेसला काय आहेत ओल्डर फ्लावर्स आहेत पेडनकलच्या बेसला ओल्डर फ्लावर्स आहेत आणि आपेक्स रिजनला काय आहेत म्हणजे टोकाकडं काय आहेत यंगर फ्लावर्स आहेत याला म्हणायचं ॲक्रोपेटल सक्सेशन

आता सेंट्री, सेंट्री पेटल आता से सेंट्री पेटल हा शब्द तुमच्या लक्षात येतोय का आता हे चांगल्या पद्धतीनं समजण्यासाठी आपण जर एक्झाम्पल कशाचं घेतलं सनफ्लावरचं घेतलं पा सेंट्री पेटलचं सनफ्लावर घेतलं जर तुम्ही हा इन्फ्लोरसन्स असा वरून दाबला असं प्रेस केला वरून तर काय होईल बरं मध्ये कसले फ्लावर्स येतील छोटी छोटी फ्लावर्स येतील आणि कडेला कसली होणार आहेत मोठी मोठी फ्लावर येणार आहेत समजण्यासाठी आपण घेतलं आहे पेटलचा अर्थ समजण्यासाठी घेतलं आहे म्हणजेच काय असं आ... वरून जर दाबला तर मध्ये कसली येणार आहेत छोटी फुलं येतील आणि कडेला कसली येतील मोठी फुलं येतील ठीक आहे म्हणजेच ही फुलं अगोदर ओपन होतील आणि ही नंतर होणार आहेत म्हणजे ओपनिंग ऑफ ऑर्डर ऑफ ऑर्डर अगर... ऑफ ओपनिंग ऑफ फ्लावर कशी आहे पहा म्हणजे बाहेरच्या अगोदर ओपन होतील म्हणजेच काय बाहेरची अगोदर फ्लावर ओपन होतील नंतर सेंटरची होणार आहे म्हणजेच ऑर्डर ऑफ ओपनिंग ऑफ फ्लावर कसे आहे फ्रॉम पेरीफेरी टू सेंटर म्हणजे ही फुलं बाहेरची कशी आहेत मोठी आहेत त्याच्यामुळं ही अगोदर ओपन होतील आणि ही छोटी आहेत ती काय होणार आहे नंतर ओपन होणार म्हणजेच काय ऑर्डर ऑफ ओपनिंग म्हणजे फुलं उमलण्याची ऑर्डर म्हणायची त्याला कशी आहे फ्रॉम पेरीफेरी म्हणजे बाहेरून आहे म्हणून याला काय म्हणायचं सेंट्री पेटल सेंट्री पेटल लक्षात आलं म्हणजेच फ्रॉम पेरी फेरी टू सेंटर त्याला म्हणायचं सेंट्री पेटल आलं लक्षात ऑर्डर ऑफ ओपनिंग इज कॉल्ड ॲज सेंट्री पेटल तर हे रेसिमोज इनफ्लोरसन्स त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे सायमोज दुसरा प्रकार आहे इन्फ्लोरसनचा सायमोज इन्फ्लोरसन्स तर सायमोज इन्फ्लोरसन्समध्ये आता रेसिमोज इन्फ्लोरसनचं उदाहरण आणखीन एक आपल्याला इथं एन टीच्या पुस्तकात दिलेलं आहे पा हे आले का लक्षात हे ओळखते का तुम्हाला झाड कुठलं आहे हे प्लांट कुठला आहे ओळखते तर हे सोन आहे आपण घटामध्ये आपल्याला नवरात्र असतं त्यावेळेस तुम्ही तरवडाच पाहता की नाही तर हे सोन आहे त्याच्यानंतर सायमोज इन्फ्लोरसन्स त्याच्यामध्ये काय दिले पा ग्रोथ ऑफ पेडन इज फाईन फायनआट ऑर लिमिटेड म्हणजे आता हे त्याच्या अगोदर डायग्राम समजून घ्या ही डायग्रॅम दिली आपल्याला डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन हा पिडनकल आहे त्याच्यानंतर हे फ्लावर्स आहेत येते लक्षात हे स्मॉलर फ्लावर्स कुठे आहेत बेसला आहेत आणि यंग ओल्डर फ्लावर्स मोठी फुलं कुठं आहेत तर आपेक्स रिजनला आहेत हे दिसते पा एक्झाम्पल हे मोगरा दिसतोय की तुम्हाला मोगरा ठीक आहे मोगरा जाईजुई तुम्ही ऐकलं असेल पाहिलं असेल ते ठीक आहे तर त्याच्यामध्ये पा ग्रोथ ऑफ पेडनकल इज फायनाइट ऑर लिमिटेड आता इथं त्याच्या पिडनकलच्या एंडला फुल आहे याचा अर्थ त्याची ग्रोथ काय झाले इथं थांबलेली आहे त्याची ग्रोथ काय झालं इथं थांबले या पिडनकलची ग्रोथ इथंच थांबली म्हणजेच इथं पुढे आता वाढ होईल का पिडनकलची नाही होणार म्हणजेच ग्रोथ ऑफ पेडनकल इज लिमिटेड अपायकल मेरिस्टेम टर्मिनेट्स इन टू फ्लावर अपायकल मेरिस्टेम म्हणजे इथला इथला बड जो असतो का नाही अपायकल अपायकल म्हणजे अपेक्स म्हणजे टोक टोकाकडचा म्हणतो आपण अपायकल मेरिस्टेम टर्मेट्स इन टू फ्लावर म्हणजेच इथं जो अपायकल बर्ड असतो त्याचं रूपांतर हे फ्लावरमध्ये झालेलं असतं फ्लावर्स बॉर्न इन बेसिपेटल सक्सेशन फ्लावर्स बॉर्न इन बेसिपेटल सक्सेशन आता बेसिपेटल म्हणजे काय अॅक्रोपेटलच्या उलट अॅक्रोपेटल म्हणजे काय होतं ओल्डर फ्लावर्स बेसला होते यंगर फ्लावर्स अपेक्सला होते आता त्याचं उलट आहे बेसिपेटल म्हणजे काय यंगर फ्लावर्स म्हणजे ही छोटी फुलं बघा कुठे आहेत बेसला आहेत पेडनकलच्या आणि हे मोठं फुल म्हणजेच काय ओल्डर फ्लावर हे ओल्डर फ्लावर किंवा मॅच्युअर फ्लावर्स आर प्रेझेंट ऍट द अपेक्स टोकाकडे असतं अशी जर अरेंजमेंट असेल तर त्याला काय म्हणायचं बेसिपेटल फ्लावर्स आर ॲट द यंगर फ्लावर्स आर प्रेझेंट टुवर्ड्स द बेस अँड ओल्डर फ्लावर्स आर प्रेझेंट टुवर्ड्स द अपेक्स ऑर्डर ऑफ ओपनिंग इज सेंट्री फ्युगल ऑर्डर ऑफ ओपनिंग तुवर्ड सॉरी ऑर्डर ऑफ ओपनिंग इज सेंट्री फ्युगल सेंट्री फ्युगल म्हणजे काय अवे फ्रॉम द सेंटर आता अवे फ्रॉम द सेंटर म्हणजे कसं पहा आता हे मधलं फ्लू फुल आता हे आता आपण उदाहरण पाहिलं होतं ना सनफ्लावरचं तसं आपण म्हणजे मध्ये कसलं आहे मोठं फुल आहे आणि कडेने कसले आहेत छोटी छोटी फुलं आहेत म्हणजे ऑर्डर ऑफ ओपनिंग ऑफ फ्लावर कशी आहे फ्रॉम To to सेंटर टू पेरीफेरी आहे सेंटर टू पेरीफेरी आहे त्याला काय म्हणायचं सेंट्री फ्युगल याला काय म्हणतात सेंट्री फ्युगल आलं लक्षात मग अशी कसं होतं सेंटरला कशी होती छोटी पुलं होतं आणि बाहेर मोठी होती त्याच्यामुळे फ्रॉम पेरीफेरी टू सेंटर होतं आता ह्याच्यामध्ये कसं असतं मध्ये मोठी फुलं आहेत आणि बाजूला कसली आहेत किंवा बाहेरच्या बाजूला कसली आहेत छोटी आहेत त्याच्यामुळे मधली फुलं अगोदर ओपन होणार म्हणजेच काय फ्रॉम सेंटर टू पेरीफेरी याला म्हणायचं सेंट्री ओपनिंग ऑफ फ्लावर आल्या लक्षात म्हणजे मधलं फुलं अगोदर ओपन होणार आहे नंतर बाकीची शेजारची त्याच्या म्हणजे त्याला म्हणायचं सेंट्री फ्युगल अशा पद्धतीने हे इन्फ्लोरसेनचे दोन प्रकार आहेत आता सायमोज इन्फ्लोरसनचं उदाहरण तुम्हाला सांगितलं मी हे मोगरा आहे त्याच्यानंतर जायजुई त्याच्यानंतर सॉलिटरी सायमोज सॉलिटरी म्हणजे एकटच सॉलिटरी सायमोज इन्फ्लोरसनचं उदाहरण काय हिबिस्कस ह्याचं उदाहरण नायक आहे हिबिस्कस म्हणजे जा जास्वंद परंतु त्याच्यामध्ये असं सॉलिटरी असतं एकटच फुलं आलेलं असतं ब्रँचला ठीक आहे तर हे दोन प्रकार आहेत इन्फ्लोरसनचे एक आहे रेसिमोज आणि दुसरं सायमोज खूप सोप्पा प्रकार आहेत हे याच्यामध्ये हे जे पॉईंट दिलेले आहेत किती पॉइंट आहेत एक दोन तीन चार असेच पॉईंट फक्त डिफरन्समध्ये लिहायचे म्हणजे समजा जर डिफरन्स आला इन्फ्लोरसन्समध्ये रेसिमोज आणि सायमोज हे चारही पॉईंट आपण डिफरन्समध्ये आहेत तसे लिहू शकतो ठीक आहे थँक्यू